आजपर्यंत 208 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून सोलापुरात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नाही. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही माहिती दिली. सोलापुरात आस्थागायत 208 संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली असून सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आणखी 39 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. सध्या सोलापुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलं. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 819 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 449 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 370 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 328 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 134 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 194 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती व संख्या खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत आपण 247 व्यक्तींना आयसोलेशन क्वारंटाईनमध्ये ठेवलं होतं. त्यापैकी 208 व्यक्तींची तपासणी झालेली आहे व सर्व 208 व्यक्ती निगेटिव्ह आढळले आहेत. अद्यापही 39 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत. यामध्ये 9 व्यक्ती डेंगिलवाडी येथील असून पुण्याचे काही 19 व्यक्ती आहेत आणि मुंबई येथून आलेले 3. असे एकूण 39 व्यक्तींची टेस्ट रिपोर्ट येणे बाकी आहेत.